आज आपण दोन घटना पाहणार आहोत त्यातली एक घटना घडलेली आहे बोईसरमध्ये आणि दुसरी घटना घडलेली आहे नाशिकमध्ये आणि या दोनही घटना या जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये उघडकीस आलेल्या आहेत किंवा घडलेल्या आहेत बोईसर पोलीस ठाण्यामध्ये एक, एक मुलगी मिसिंग असल्याची तक्रार दाखल होते त्यानंतर पोलीस त्या मुलीचा शोध घ्यायला सुरुवात करतात त्यावेळेस ते पोहोचतात त्या मुलीच्या प्रियकरापर्यंत आणि ज्यावेळेस ते प्रियकराला विचारतात की ती मुलगी कुठं आहे त्यावेळेस मात्र जे सत्य बाहेर येतं ते पोलिसांना सुद्धा म्हणजे हादरून सोडणारं अशा पद्धतीचं होतं तर ती घटना आज आपल्याला पाहिजे आहे आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबईला मुंबईच्या जवळचं पालघर जिल्हा आहे त्या ठिकाणचं वाणगाव आहे आणि वाणगाव या ठिकाणचं वृंदावन दर्शन नावाची एक एक भव्य दिव्य अशा पद्धतीची एक सोसायटी आहे अपार्टमेंट आहे तर या ठिकाणी हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला होता आणि या सगळ्या प्रकरणाची सुरुवात होते अमरोळीमधून म्हणजे अमरोळी या ठिकाणची अमिता मोहिते नावाची एक बत्तीस वर्षाची तरुणी आहे आणि सूरज घरत हा अठ्ठावीस वर्षाचा तरुण आहे आणि या दोघांच्यामध्ये मैत्री आहे जवळचे संबंध आहेत एकमेकांवरती त्यांचं प्रेम आहे आणि हे जवळजवळ पाठीमागच्या अनेक चार पाच वर्षापासूनचं हे प्रेम प्रकरण चाललेलं आहे अशी आपल्याला माहिती मिळते त्यानंतर तारीख आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार वीसला अमिता आणि सूरज ह्या हे दोघंही घरातून बाहेर पडलेत आणि त्यांनी घरच्यांना सांगितलं आहे की आम्हाला लग्नाची खरेदी करायची आणि मग सूरज आम्ही त्याला घेऊन लग्नाची खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेला आहे आणि जो गेला त्यानंतर ते दोघं परत माघारी आले नाहीत आता त्यानंतर घरच्यांना काळजी वाटायला लागली चिंता वाटायला लागली की मुलगी गेली कुठं त्यानंतर त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तरीही संपर्क झाला नाही पण त्यानंतर ही जी अमिता आहे त्या अमिताच्या मोबाईलवरून मेसेज यायला लागले अमिताचे व्हॉट्सॲप चॅटिंग वगैरे सुरू झालं आणि त्याच्यानंतर मग तिनं सांगितलं म्हटलं की आम्ही आनंदात आहोत आम्ही वापी नावाचं एक शहर आहे त्या ठिकाणी राहतो आहोत आणि आम्ही आनंदात सुखात आहोत वगैरे वगैरे सगळं तिनं आपल्या घरच्यांना व्हॉट्सॲपच्या चॅटिंगनं सांगितलेलं आहे आता हे सगळं यांचं चॅटिंगवरती घरच्यांबरोबर तिथं सुरू झालेलं आहे बोलणं पण आई वडिलांचा आग्रह किंवा घरच्यांचा घरची जी मंडळी होती नातेवाईक होते त्यांचा आग्रह होता की तू फोनवरती का बोलत नाहीस फक्त मेसेजेस का करते आणि त्याच्यामुळे मग यांना संशय यायला लागला आणि मग हा परिवार जो आहे तो बोईसर पोलीस ठाण्यामध्ये गेला आणि त्या ते ठिकाणी त्यांनी तक्रार नोंदवली की आमची मुलगी गायब झालेली आहे त्यानंतर मग मुलीचं नाव पत्ता वगैरे सगळं फोटो बिटो सगळं जी काय पोलिसांना माहिती पाहिजे ती ते सगळी त्यांनी दिलेली आहे आता त्याच्यानंतर मग पोलिसांना हे पण सांगण्यात आलं की ती तो प्रियकर आहे तो प्रेय कराबरोबर ती प्रियकराबरोबर ती लग्नाची खरेदी करण्यासाठी गेलेली आहे बस जे काही घडलं होतं ते घरच्यांनी पोलिसांना सांगितलेलं आहे आणि संशय पण ह्या गोष्टीचा येत होता की ती फक्त चॅटिंग करते पण ती फोनवरती बोलत नाही आम्ही तिचा आवाज पाठीमागच्या अनेक महिन्यापासून आवाज ऐकलेला नाही आणि त्यामुळे मग आता पोलिसांना सुद्धा या गोष्टीमध्ये काहीतरी काळबिरं असावं असं वाटायला लागलं आणि त्यानंतर त्यांनी तपासाला सुरुवात केलेली आहे पोलिसांनी तपासाला सुरुवात करत असताना त्यांचे मोबाईल नंबर घेतलेले आहेत त्यांचं लोकेशन ट्रॅक करायला सुरुवात केलेली आहे आणि जे जेव्हा सी डी आर वगैरे सगळं काढलं सगळ्या डिटेल्स काढल्या त्यावेळेस पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आली की हे दोघं किंवा यांचे मोबाईल हे वापीला नाही आहेत तर ते पालघरमध्येच आहे मग अजूनच संशय वाढला की असं का कारण ती मुलगी मेसेज करून सांगते की मी वापीला आहे आणि हे दोघं आहेत कुठं तर बोईसरमध्ये पालघरमध्ये आता त्यानंतर मग पोलिसांना अजूनच म्हणजे अगोदर शंका होतीच पण त्याच्यानंतर अजून काही विषय आहे त्याच्यासाठी पोलीस आता त्या लोकेशनवरती पोहोचले आता तिथं पोहोचल्यानंतर तिथं होता तो प्रियकर सूरज आता सूरजला पोलिसांनी ताब्यात घेतलं सूरज घरातला ता त्याला ताब्यात घेतला आणि चौकशी करायला सुरुवात केली की के अमिता कुठं आहे त्यावेळेस मग त्यानं इकडले तिकडलं मला माहित हो नाही वगैरे किंवा इकडले तिकडले बोलायला सुरुवात केली त्याच्या बोलण्यामध्ये विसंगती होती त्याच्या जबाबामध्ये एक सूर्यपणा नव्हता किंवा पोलिसांच्या ही गोष्ट लगेच लक्षात येते की हा काहीतरी खोटं बोलतोय किंवा हा काहीतरी लपवतोय त्यानंतर मग पोलिसांनी त्यांचा जो पोलिसी खाते असतो तो दाखवला आणि तो दाखवल्यानंतर दाख मग यानं कबूल केलं नक्की काय प्रकरण घडलं होतं ते आता बघा अमरोळीचे हे अमिता आणि सूरज यांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि मग आता लग्न करण्यासाठी म्हणून ते घरातून बाहेर पडलेले आहेत ते तिथून निघून गेलेले आहेत तारीख आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार वीसला या दोघांनीही घर सोडले, आणि घर सोडल्यानंतर वानगाव या ठिकाणचं वृंदावन दर्शन अपार्टमेंट जे आहे त्या ठिकाणी एक मोठी सदनिका येते तर त्या ठिकाणी त्यांनी एक फ्लॅट भाड्यानं घेतलाय आणि त्या फ्लॅटवरती आता दोघंही भाड्यानं राहायला लागलेले आहेत आता ज्या दिवशी हे दोघंही त्या फ्लॅटवरती गेले होते त्याच दिवशी या दोघांच्यामध्ये वाद झाला आहे आणि असं सांगितलं जातं की प्रियसीनं त्याच्याकडे लग्नाची मागणी केलेली आहे आणि या गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये वाद झाला आहे लग्नाचा ती तगादा लावत होती दबाव आणत होती आणि यामुळे वाद आणि भांडणं आणि त्या भांडणामध्ये रागाच्या भरामध्ये यानं तिचा गळा आवडलेला आहे गळा दाबलेला आहे आणि याच्यामध्ये तिची हत्या केली आहे आता जी प्रियसी आपल्या आईवडिलांना सोडून आपल्याबरोबर ती पळून आली होती त्या प्रियसीला यानं त्याच रात्री मारलेलं आहे आत्ता प्रश्न त्याच्यासमोर पडला की आता हिचं करायचं काय मग त्याने विचार असा केला की आता हिला बाहेर कुठं घेऊन जायचं आणि तिची विल्हेवाट लावायची त्यापेक्षा त्यानं त्याच घरामध्ये एक भिंत पाडली आणि त्या ठिकाणी एक तिला त्या भिंतीमध्ये एका भिंतीमध्ये तिला उभं केलं आणि स्वतः ती एक भिंत बांधली जेणेकरून कोणाला कळा कळायला नको की बाबा इथं काहीतरी आहे म्हणून अशा पद्धतीनं त्यानं आपल्या प्रियसीला भिंतीमध्ये गाडलं आणि ती भिंत जशी आहे तशा पद्धतीनं ती बनवलेली आहे आणि याच ठिकाणी हा माणूस जवळजवळ तीन महिने त्याच घरामध्ये राहत होता विचार करा किती म्हणजे किती विचित्र पद्धतीची ही गोष्ट आहे की ज्या जी व्यक्ती सगळं सोडून आपल्याबरोबर ती आली त्या व्यक्तीला मारलं तिला भिंतीमध्ये चिन्हलं आणि त्याच घरामध्ये हा प्रियकर राहतोय त्यानंतर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचलेत पोलिसांनी त्याला पकडलं चौकशी केली त्याच्यानंतर मग ती भिंत उकरण्यात आली भिंत पाडण्यात आली आणि त्या, त्या भिंतीमधून या मुलीचा कुजलेला मृतदेह मग बाहेर काढण्यात आला या सगळ्याचा सारांश बघा की हे प्रियकर पळून जातात नंतर अशा पद्धतीनं तिची हत्या होते आणि आता ती प्रियसी तर या जगामध्ये नाही आणि तो जो प्रियकर आहे तो प्रियकर हा जेलमध्ये गेलाय म्हणजे अशा पद्धतीची ही प्रेम कहाणी या ठिकाणी संपलेली आहे म्हणजे यांचं जीवन सुरू होण्याच्या अगोदरच यांचं जीवन संपवणारी ही गोष्ट होती नाशिकमध्ये एक प्रकार असा घडला होता की एका तरुणीचा मृतदेह एका हॉटेलच्या म्हणजे एका लॉजच्या रूममध्ये सापडला त्यानंतर मग पोलिसांच्या तपासाला सुरुवात झाली आणि एक धक्कादायक असं सुद्धा एक प्रकरण होतं तर आडगावचं एक नर्सिंग कॉलेज आहे तर त्या नर्सिंग कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला शिकणारी तरुणी तिचं नाव आहे अर्चना सुरेश भुयर आणि तिचं वय साधारणपणे एकवीस वर्षाचं आहे आणि ही भोईसरचीच राहणारी आहे ठाणेमधली आणि तिच्याबरोबर ती तन्मय प्रवीण धनवा हा सुद्धा एकवीस वर्षाचा आहे आणि तो सुद्धा नर्सिंगचा तिसऱ्या वर्षाला आहे आणि तो राहणारा आहे कोळीपाडा मासवन पालघरचा तर अशा पद्धतीचे हे दोघं म्हणजे अर्चना आणि तन्मय दोघांच्यामध्ये मैत्री होती आणि अगदी जवळचे त्यांचे संबंध होते तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार एकवीसला मंगळवारी दुपारी साधारण तीनच्या आसपास या दोघांनी सी बी एस जवळचं एक हॉटेल आहे एक नामवंत हॉटेल आहे त्या हॉटेलची दोनशे तीन नंबरची एक रूम बुक केली आहे आणि त्या ठिकाणी ते राहायला लागलेले आहेत आता ते त्या ठिकाणी राहत होते आणि इकडं म्हणजे आता मुलगी त्या मुलाच्या बरोबरती ती लॉजवरती गेलेली आहे आणि तिनं तिचा फोन बंद केलेला आहे आता आई वडील तिला फोन करण्याचा किंवा नातेवाईक तिला संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत पण तिच्याशी संपर्क होऊ शकत नाही मग त्यांनी हॉस्टेलमध्ये संपर्क करण्याचा प्रयत्न केला हॉस्टेलमध्ये सुद्धा संपर्क नाही त्यांनी सांगितलं की बाबा ती काही इथं हॉस्टेलवरती नाही आहे आता आईवडिलांच्या काळजाचं पाणी पाणी होणार आहे विचार करा की आपली मुलगी हॉस्टेलवरती पण नाही आहे तिचा फोन पण लागत नाही आहे अशा पद्धतीनं त्या आईवडिलांनी नंतर मग ते पोलीस स्टेशनला गेलेले आहेत आई वडिलांची इकडे धावपळ चाललेली आहे आणि ती मुलगी बा म्हणजे त्या हॉटेलमध्ये गेली आहे तीन वाजता आणि बारा तारखेला तीन वाजता तिथं रूममध्ये गेलेले आहेत हे जण आणि तेरा तारखेला दुपारी तिथून चेकआउट होणार होते पण चेकआउट व्हायच्या अगोदरच अकरा वाजता यांनी पुन्हा ती जी रूम होती ती रूम पुढं कंटिन्यू केलेली आहे कायम केलेली आहे आणि त्यानंतर दुपार दुपारच्या नंतर या तन्मयीनं आपल्या घरच्यांना फोन केला आणि घरच्यांना सांगितलं काहीतरी अघटित घडलंय ते आणि त्यानंतर मग या घरच्यांनी अर्चनाच्या घरच्यांना नातेवाईकांना कळवलेलं आहे आणि संध्याकाळी साधारण पाचच्या सुमारास हे सगळे नातेवाईक रूम नंबर दोनशे तीनमध्ये दाखल झालेत आणि त्याचबरोबर ती हॉटेल हॉटेलचे व्यवस्थापक किंवा कामगार वगैरे सगळी मंडळी हॉटेलमध्ये आलेली आहेत आणि ते रूममध्ये गेलेत आणि जे सगळी मंडळी त्या हॉटेलमधून रूममध्ये गेलेली आहेत दोनशे तीनमध्ये त्या बेडवरती अर्चनाचा मृतदेह पडलेला होता आणि तो जो तन्मय आहे तो बाजूला एका कोपऱ्यामध्ये बसलेला होता त्यानंतर मग पोलिसांना बोलवण्यात आलं सरकारवाडा पोलिसांनी मग त्या ठिकाणी येऊन पंचनामा केलेला आहे आणि बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवली आणि या तन्मयला ताब्यात घेतलेला आहे आता मीडियामध्ये अशी माहिती येते की हे दोघं तिथं रूम बुक करून राहिले होते आणि त्यांच्यामध्ये वाद झाला होता काही चारित्र्याच्या संशयावरून किंवा अन्य काही विषयावरून आणि त्या वादामध्ये मग या प्रियकरानं तिला उशी तिच्या तोंडावरती दाबली किंवा तिचा गळा दाबला आणि श्वास कोंडल्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीची माहिती मिळते याच्यामध्ये सुद्धा प्रियकर हा जेलमध्ये गेलेला आहे आणि प्रियसी जी आहे तिचा मृत्यू झालेला आहे यांचंसुद्धा जीवन सुरू होण्याच्या अगोदरच जीवन संपलेलं आहे आता या दोनही ज्या घटना आहेत त्या आजच्या तरुण पिढीच्या समोर फार मोठी शिकवण देणाऱ्या आहेत लक्षात ठेवा आईवडिलांना न सांगता किंवा आईवडिलांच्या माघारी जर तुम्ही चुकीची कामं करत असाल तर लक्षात ठेवा हे सगळ्यात मोठं पाप आहे आपण आपल्या आईवडिलांचा विश्वासघात करतोय आणि या विश्वासघाताला कुठंही क्षमा नाही आणि याची फळं नंतर भोगावी लागतात आणि त्यामुळे असं काही जर आत्ता म्हणजे ज्यांचं जे आता जे प्रकरणं घडली ते तर आपण बदलू शकत नाही पण हे इथून तरी कोणाच्या बाबतीमध्ये घडू नये याच्यासाठी सावध राहा आता आपण जी पहिली घटना पाहिली होती त्या घटनेमध्ये घरी न सांगता ती तरुणी प्रियकराच्या बरोबरती गेलेली होती आणि जर समजा त्याच तरुणीनं जर आपल्या आईवडिलांना विश्वासात घरच्यांना म्हणजे घरचे जे असतील त्यांना विश्वासात घेतलं असतं आणि सगळ्यांच्या सहमतीनं ह्या जर गोष्टी झाल्या असत्या तर आज ती आनंदामध्ये असती सुखामध्ये असती पण ती त्या प्रियकराच्या बरोबरती गेली आणि नंतर जे घडलं ते आपण पाहिलेलंच आहे आई वडिलांच्या आशीर्वादाने जी लग्न होतात लक्षात घ्या ती लग्न कायम टिकतात आणि आईवडिलांच्या तळमळीनं किंवा आईवडिलांना दुःख देऊन किंवा त्रास देऊन जे काय होतं ना त्याच्यामध्ये माणूस कधी सुखी राहू शकत नाही ही गोष्ट आमच्या लोकांनी कायम लक्षात ठेवायचे आणि जर आपल्याला सुखानं संसार करायचा असेल तर आईवडिलांना दुःख देऊ नका हे पुन्हा पुन्हा डोक्यामध्ये ठसवून घ्या आणि दुसरी जी घटना होती त्याच्यामध्ये आता आईवडिलांनी ह्या दोनही मुलांना शिक्षणासाठी पाठवले विचार करा त्या आईवडिलांची स्वप्न असतील ना की माझ्या मुलांनी शिकावं मोठं व्हावं त्यांनी त्यांचं करिअर करावं स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि म्हणून त्यांनी आपल्या काळजाचे तुकडे आपल्या घरापासून दूर शिक्षणासाठी पाठवलेत आणि असं असताना मग त्या विद्यार्थ्यांनी त्या तरुणांनी आपल्या शिक्षणावरती लक्ष द्यायला पाहिजे त् आणि आपलं करिअर पूर्ण करायला पाहिजे लक्षात ठेवा प्रेम करणं किंवा संबंध किंवा अशा पद्धतीच्या जे काय विषय असतात तर हे करण्यासाठी आपल्याला पूर्ण आयुष्य पडलेलं आहे पण करिअर करण्याचे हेच दोन चार वर्ष आहे चार पाच वर्ष आहेत तर या चार पाच वर्षामध्ये करिअर करा बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये मिळून जातील पण जर समजा आपण चुकीच्या मार्गाने गेलो किंवा चुकीच्या गोष्टी जर केल्या तर मात्र मग अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि मग जेव्हा आयुष्याला सुरुवात होते त्याच वेळेस आयुष्याचा शेवटसुद्धा होतो असं परत घडू नये याच्यासाठी सावध रहा ठेच यांना लागली आहे सावध आपण झालं पाहिजे पुन्हा भेटूया उद्या रात्री साडेआठ वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र